22 जुलैला झालेल्या अतिवृष्टीमुळे महापूर येऊन महाड शहर पूर्ण उद्ध्वस्त झालं. अनेक स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था, समाजसेवक यांनी तात्काळ मदत करत परिस्थिती सांभाळण्यासाठी मदत केली. प्रशासनाकडून अनेक नेत्यांचे दौरे झाले, अनेक नेते पाहणी करून गेले, पंचनामे देखील झाले. मात्र आज जवळपास महिना व्हायला आला तरी तात्काळ घोषित झालेली 10,000 रुपयांची मदत मात्र अद्याप मिळालेली नाहीये. महाड शहरातील पूरग्रस्त नागरिक मदतीच्या प्रतीक्षेत आहे, त्यामुळे आता तरी मदत मिळणार का फक्त मदतीच्या नावाखाली आश्वासनच हाती पडणार हा प्रश्न शहरातील प्रत्येक नागरिकाला पडला आहे. हे सांगायला पाहिजे की एक बोललं ते खोटं बोलले की आम्हाला एक 5 पैसे मिळाले. आमचं घर बघितलं तर एवढी दशा झालेली आहे की घरामध्ये काय राहिलं नाही, पाणी पिण्याचे हाल झाले, अंतरुणापासून सगळं घरातन सगळं निघून गेलं. आम्हाला कौलावरती पाणी काढून आम्हाला कौलाच्या वरून बाहेर काढले, पण आम्हाला कोण काही भे करत नाही. ही बाहेरची लोक येऊन ते आम्हाला पाणी आणि खायला 3 दिवस आम्हाला लोकांच्या हातच्या खाऊन दिवस काढले, पण आम्हाला कोण विचारलं नाही. 22 तारखेला महाड शहरामध्ये महापूर येऊन गेला. या पुरामध्ये महाड शहराचं अतोनात नुकसान झालेलं आहे. लाखो करोडोच्या नुकसानात नुकसान झालंय. या नुकसानाची भरपाई महाराष्ट्र शासनाने आम्हाला काही मंजूर केले होते आर्थिक मदत करायची म्हणून, त्यातला एकही रुपया आजपर्यंत कुठल्याही माणसाच्या अकाउंट मध्ये किंवा घरपोच झालेला नाही. महाड मध्ये पूर आला 22 तारखेला, भरपूर एकदमच पाणी आलं. प्रशासनाने अजिबात काय म्हणजे आमच्याकडे काय अकाउंटला पैसे नाही दिले, काहीच दिले नाही. आमचं म्हणजे सगळं घरातलं गेलं, काहीच नाही राहिलं. कपाटात सगळ्या म्हणजे वस्तू किंवा होत्या तेवढ्या सगळ्या भिजल्या. तांदूळ, गहू, काय सगळं म्हणजे काहीच राहिलं नाही. आम्हाला नातेवाईकांनी आम्हाला खाण्याची मदत केली. ब्युरो रिपोर्ट, द व्हॉइस न्यूज, रायगड.